कहिए, मैं जो कुछ भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा। अब जो कुछ कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे। हो गया। नमस्कार मित्रांनो, मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या पहिल्या क्यूएनए व्हिडिओ मध्ये। मित्रांनो सॉरी आहे, मी व्हिडिओ फेस केम मानणार होतो, मग मला थोडंसं कामामुळे मला जमलं नाही, टाइम नाही भेटला, म्हणून मी असंच ही गेम प्ले व्हिडिओ बनवतोय। आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडेलच। मी 4-5 दिवसापूर्वी एक युट्यूबवरती कम्युनिटी पोस्ट टाकला होती, तुमच्या मनामध्ये जेवढे पण क्वेश्चन असतील माझ्याबद्दल किंवा माझ्या व्हिडिओबद्दल तिकडे मला क्वेश्चन विचारा। तर खूप जणांनी वेगवेगळे क्वेश्चन विचारले, काही जणांनी सेम पण क्वेश्चन विचारले, सगळे क्वेश्चनची तुम्हाला आन्सर भेटली ह्या व्हिडिओमध्ये। आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडेलच। तर चला ना मग व्हिडिओला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। चला मग पहिला क्वेश्चन बघूया आपण कोणी विचारलाय ते। पहिला क्वेश्चन विचारला आहे रेमो डिसुजा, त्याने क्वेश्चन विचारलाय भाई तू राहतोस कुठे, कोणत्या कंपनीमध्ये जॉब करतोस, व्हिडिओ मध्ये तुझ्या बाबांना काय दाखवलंस, आणि सगळ्या युट्यूबरला विचारला जाणारा प्रश्न युट्यूब इन्कम किती आहे, हॅशटॅग लोकल आर्मी। ह्या भावाने एकाच क्वेश्चनमध्ये 3-4 क्वेश्चन विचारलेत। फर्स्ट म्हणजे मित्रांनो मी राहतो मुंबईमध्ये भांडुपला, सेकंड म्हणजे मी टेक महिंद्रामध्ये कामाला आहे, आणि थर्ड म्हणजे मी बाबांना काय दाखवलं नाही व्हिडिओमध्ये। बाबाला मी बाबा पप्पाला मी पप्पा बोलत नाही, ऍक्च्युली मी काका बोलतो, तर ते नव्हते कामावरती गेले होते म्हणून त्यांना दाखवलं नाही व्हिडिओमध्ये। नेक्स्ट टाइम मी ज्या घरची व्हिडिओ बनवेल त्यांना नक्की त्यांना व्हिडिओमध्ये घेईलच। आणि लास्ट म्हणजे युट्यूब इन्कम किती आहे, युट्यूब इन्कमला खूप जण क्वेश्चन विचारले, तर ह्याचा आन्सर मी व्हिडिओ लास्टला देईल किंवा मध्ये देईल, तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा। सेकंड क्वेश्चन मी पिक केलंय सोनू सातपुते, सॉरी मी चुकीचं नाव घेतलं असेल तर। त्यांचा क्वेश्चन असा आहे की दादा माझा तुला क्वेश्चन आहे, जेव्हा तुझ्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स येत नाही तर तुला कसं वाटतं, आणि 50K व्हायला खूप मेहनत लागली, सो तुला काय वाटलं 50K झाल्यावरती तुझी रिएक्शन काय होती। मित्रांनो हा क्वेश्चन खूप चांगला विचारलाय आपल्या भावांनी। तर मित्रांनो जेव्हा युट्यूबवरती जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो, ज्या असेल मी व्हिडिओ अपलोड करतो ह्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटेल, कारण का व्हिडिओ बनवायला न्यूज पहिले मी कलेक्ट करतो, नंतर व्हिडिओ बनवतो, रेकॉर्डिंग करतो, एडिटिंग करतो, नंतर अपलोड करतो, ते सगळं खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला। नंतर व्हिडिओ अपलोड केला व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला नाही भेटला तर मूड ऑफ होतोच, सगळ्यांनाच त्रास होतोच जर चांगला रिस्पॉन्स नाही भेटला तर। आणि भावने विचार केला 50K खूप मेहनत घेतली, मेहनत लागली, हे बरोबरच आहे, कारण का माझ्या हा चॅनलवरती 2-3 महिने मी गॅप ठेवला होता, मी सेकंड चॅनलवरती शिफ्टिंग झालो होतो, ह्या चॅनल माझ्या एक स्ट्राईक भेटली होती, ते साईक कोणी दिली ती काय दिली तुम्हाला सांगतो नंतरच, मी काहीतरी आता सांगू शकत नाही मी, त्यामुळे मी ह्या चॅनल खूप सारा डाऊन चाललंय, कोणाला कोणाला नोटिफिकेशन पण येत नाही, कोणाला सजेशन जात नाही व्हिडिओची, त्यामुळे 50K खूपच टाइम गेला। आता चांगला चांगला चॅनल ग्रो होत चाललंय, आय होप म्हणजे चांगला सपोर्ट असेल तर चांगला पूर्ण ग्रो होईल चॅनल। पुढचा क्वेश्चन मी पिक केलाय ऋषाली सावण यांचा, त्यांनी 2 क्वेश्चन मला विचारले। हाय दादा, हाय ऋषाली, कुछ भी। त्यांचा पहिला क्वेश्चन असा आहे की तुझ्या मनामध्ये कसं आलं युट्यूब चॅनल ओपन करावं, हा खूप चांगला क्वेश्चन विचारलाय त्यांनी। माझ्या मनामध्ये कसं आलं मलाच माहित नाही, ऍक्च्युली मी ना युट्यूबवरती टिकटॉक ही व्हिडिओ अपलोड करायचो, पण ते टिकटॉकचे मी काय बोलायचं नव्हतं पहिल्यांदा, नंतर नंतर ना यांचे कसे इव्हेंट असायचे ना जायच्या इव्हेंटला, तर मी एक व्हिडिओ अपलोड केली होती, यांचा हिंदी पाठीचा एक इव्हेंट होता कुठेतरी पुण्यामध्ये, त्या इव्हेंटची मी एक न्यूज कव्हर केली होती, तिकडे मला दोघा तिकडे कमेंट केले तो असेच न्यूज म्हणजे अपडेट देत जा आम्हाला, तेव्हा मला समजलं आपण अशीच त्याला सगळ्यांची स्टोरी ऍड करत आपण न्यूज व्हिडिओ कव्हर केली तर लोकांना आवडेल, तसं मी हळूहळू स्टार्ट केली व्हिडिओ बनवायला आणि तुम्हाला खूप आवडली व्हिडिओ। आणि तिचा सेकंड क्वेश्चन आहे की तुला एक्सपेक्ट होतं का तुला एवढा सपोर्ट मिळेल आणि 50K सबस्क्रायबर होतील। जेव्हा आपण कुठं पण काम करायला स्टार्ट करतो तर आपण कधी विचार न करत पुढे काय होईल म्हणून, एवढा सपोर्ट भेटेल की नाही भेटेल, आपण आपलं काम स्टार्ट करतो, सपोर्ट भेटायचं की नाही भेटायचं ते आपल्यावरती आणि पब्लिकवरती आहे। तसं मी व्हिडिओ बनवत गेलो तुमचा सपोर्ट मला भेटत गेला, आणि मी विचार केला नव्हता 50 सबस्क्रायबर होतील म्हणून, आता 50 सबस्क्रायबर झालेच आहेत, आता मला 1,00,000 सबस्क्रायबर करायचे कसे पण करून, तुमचा सपोर्ट असला तर लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर पण कंप्लीट होतीलच। पुढचा क्वेश्चन मी पिक केलाय चंद्रकांत म्हात्रे यांचा, त्यांचा क्वेश्चन असा आहे की तुझे 10वीचे आणि 12वीचे पर्सेंटेज सांग, तू जॉब करतोस का, तुझे युट्यूब जर्नी सांग, नेम तनुश्री म्हात्रे फ्रॉम मुंबई, सॉरी हिचं नाव तनुश्री आहे, मला 10वीला पर्सेंटेज आहे 58 आणि 12वीला आहे 59, मी 60% वरती कधी गेलोच नाही आणि जाणार पण नाही असं वाटते मला। यार भाई मेरे व्हिडिओ में गलत कमेंट मत कीजिए यार, अरे भाई भाई समझ के बोल रहा हूं यार, बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो यार। आमचा सेकंड क्वेश्चन होता की मी जॉब करतो का, हा मी जॉब करतो आता, आणि थर्ड क्वेश्चन आहे तुझी युट्यूब जर्नी, आता युट्यूब जर्नी मध्ये काय बोलू मी, तुम्ही मला बघत आलाय पहिल्यापासूनच, मी आता काय बोलू मला समजत नाही, मी ह्याबद्दल पण एक नंतर काहीतरी व्हिडिओ बनवेल किंवा मी आता ब्लॉगिंग स्टार्ट करतोय सेकंड चॅनलवरती, तिथे मी कव्हर करेल माझी युट्यूब जर्नी। नेक्स्ट क्वेश्चन मी पिक केलाय शिवानी यांचा, त्यांचा क्वेश्चन असा आहे की दादा तुझं नाव काय आहे,
माझं नाव शिवाजी वसंत बुराण याचं पूर्ण नाव, तुझं एज काय आहे? माझी एज नाही, मुझे मजाक नाही उडवाना अपनी चीज का, मैं नहीं बताऊंगा। दादा तुला आयडिया कशी आली न्यूज व्हिडिओची? आयडिया तर बोलू शकत नाही, मी स्वतःहून कसे केले, मी पहिले टिकटॉक व्हिडिओ अपलोड करायचो आणि आपले हिंदी क्रिएटर आहेत मी व्हिडिओ बघायचोच आहे, न्यूएन मॅन, न्यूज बॉय, एजल ब्लॉग या लोकांची व्हिडिओ बघायचो मी, ते न्यूज कव्हर करतात हिंदीमध्ये। असे मला आयडिया आली आपण मराठीमध्ये पण अशी न्यूज व्हिडिओ करूया, कोणी तयार करत नाहीत तर आपण तरी ट्राय करूया अशी मला आयडिया आली। दादा फेवरेट मेल आणि फिमेल रजिस्टर कोण आहे? आता फेवरेट मी काय सांगू तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल फेवरेट माझे सगळेच आहेत, मी कोणाला कमी जास्त खूप बोलू शकत नाही, पण आता क्वेश्चन विचारला जाय म्हणून सांगतो। फेवरेट म्हणजे दोन आहेत, निक शिंदे आणि विशाल भाई, दोघांची मला व्हिडिओ खूप आवडतात। आणि फिमेल्समध्ये मी काय सांगू तुम्हाला, बनीजी आपले खास लाडकी बनीजी, आणि सेकंड म्हणजे हिंदी पाटील, हिंदी पाटीलचे माझे व्हिडिओ खूप आवडतात, आणि श्रद्धा पवार। पुढचा क्वेश्चन मी पिक केला आहे सार्थक भावाचा, त्याने क्वेश्चन असं केलं की दादा तू सॉन्ग गातोस ना ते खूप मला आवडतात, तुझी गर्लफ्रेंड कोण आहे आणि तुझा निक नेम काय आहे? तर सार्थक भावा थँक्यू सो मच यार, तुझ्यासाठी मी गाणं बोलतो एक, फिलिंग माझ्या मनाने हाय, सांगू कसं मी तुला ग बाय, माझ्या नजरेनी जाणून घे या प्रेमाला, तू माझ्या दिलाची सजशील काय, प्रपोज एक्सेप्ट करशील काय, माझा सरनेम हा लावशील काय तुझ्या नावाला, तेरे पीछे हुआ मे सायको, तेरे पीछे हुआ मे सायको, तुझा हिरो मी हाय बाय गो, माझी बाय गो, माझी बाय गो, लगीन तू करशील काय, माझी बाय गो, माझी बाय गो, लगीन तू करशील काय? चुप, बिलकुल चुप, हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने की। त्या भावाचा अजून एक क्वेश्चन होता, जीएफ कोण आहे? आणि जीव तुम्हाला कोण आहे बघायचं असेल ते व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा, मी लास्टला तिला पण दाखवलं व्हिडिओमध्ये। आणि लास्टचा क्वेश्चन आहे भावाचा आपल्या, तुझा निक नेम काय आहे? तर माझा निक नेम आहे पुढचा क्वेश्चन मी पिक केलाय सृष्टी यांचा, त्यांचा क्वेश्चन असा आहे की तुला कधी कोणी हर्ट केलंय का, आणि केलं ते कसं आणि का ते सांग। हर्ट तर मला कोणी केलं नाही अजूनपर्यंत, पण तुम्ही अजून पण हर्ट केलंय, तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नाही केलंय, तुम्ही आता व्हिडिओ लाईक करा, बघताय का माझ्याकडे लाईक करा आता, आणि चॅनल सबस्क्राईब नाही करा तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ती माझी घंटा आहे त्याला तोडा पोडा काय पण करा, त्याला प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्शन करा। पुढचं क्वेश्चन मी पिक केलाय सेजल मोरेचा, विदन ही मला दररोज कमेंट्स करत आहे यार, थँक्यू सो मच सेजल, कोण आहे मला नक्की माहित नाही सेजल मुलगा का मुलगी आहे त्याच्या पाठीमागे, पण थँक्यू सो मच, मला डेली मी व्हिडिओ कमेंट असते तिचे, तर थँक्यू सो मच तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल। तिचा क्वेश्चन असा आहे की दादा तू निकची न्यूज का देत नाही, आणि तुला जीएफ आहे का, तुझा फेवरेट कलर येल्लो आहे ना, तुझा एज किती आहे, तू कुठे राहतोस आणि काय जॉब करतोस? खूप भारी क्वेश्चन विचारला हा, मी निक शिंदेची न्यूज कव्हर नाही केली 5-6 दिवस झाले, तिथपासून मला खूप जण कमेंट्स करतात युट्यूबवरती, इंस्टावरती मेसेज केले, स्नॅपवरती मेसेज केले, काय काय जण टेलिग्रामवरती पण आले तिकडे मेसेज केले, तू निक शिंदे माझी न्यूज का ना कव्हर करत आहे? आता तुम्हाला फायनली सांगतो मी न्यूज का ना कव्हर करतो, नीट कान देऊन ऐका। मित्रांनो मी निक शिंदे माझ्या नवीन सॉंगची वाट बघत होतो, जेव्हा निक शिंदे माझा नवीन सॉंग येईल तर तुम्हाला मी चांगली गुड न्यूज देईल म्हणून मी थांबलो होतो। आणि मित्रांनो खरोखर बोलतो यार, निक शिंदे माझा नवीन सॉंग येते साई सेंगर एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवरती, त्यासोबत टायटल मी रिव्हील झालंय त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेलच। खरोखर सांगते मी निक शिंदे माझ्या काही स्टोरी पण टाकल्या, तुम्ही स्टोरी चेक करा। हे गाईज, आता मी शूट मध्ये पण त्याच गाण्याचा टायटल रिव्हील झालेला आहे, तर या लिंकवरती जा लवकर जाऊन बघा, खूप भारी सॉन्ग होणार आहे, आता करतोय ते शूटमध्येच आहे, सो तोपर्यंत टायटल बघा आणि मेन्शन करा चॅनलला, सबस्क्राईब करा, सॉन्ग ऑन द वे आहे। तर मित्रांनो मी बघितलं निक शिंदेवाचं लवकरच एक नवीन सॉन्ग येते, ते सॉंगचे शूटिंग सुरू झाले, ते सॉन्ग येते साई सागर एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवरती, त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल। बघा तुमच्यासाठी मी खास करून निक शिंदेवाचे न्यूज कव्हर केले, ते पण क्यूएनए व्हिडिओमध्ये। आता मी प्लीज नाराज होऊ नका माझ्यावरती निक शिंदेवाचे न्यूज कव्हर करत नाही म्हणून, तुमच्यासाठी खास ही न्यूज मी कव्हर केली। इतर मला खूप जण क्वेश्चन सेमच विचारले, सगळ्यांचं आता नाव आणि घेत नाही, सगळ्यांचे क्वेश्चन मी स्क्रीनवरती ऍड करतो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। सगळ्यांचे कॉमन क्वेश्चन आहेत, जीएफ कोण आहे आणि युट्यूब इन्कम किती आहे, तर तुम्हाला मी सगळं फायनली सांगून टाकतो। आता माझी जीएफ म्हणजे बघा, एक स्नॅप वरती आहे, एक इंस्टाग्राम वरती आहे, फेसबुक वरती आहे, व्हॉट्सअप वरती आहे, गावची आहे, एक ऑफिस मधली आहे, बाजूवाली आहे, अजून असे टोटल 10-15 असतील। कुछ भी
कुछ भी। अरे मित्रांनो मी मजाक करते, जीए बी कोण नाही माझी, तुम्हाला वाटतं का ह्या चेहऱ्याकडे बघून माझी जीए असेल म्हणून? आणि हा लास्टला मेन म्हणजे युट्यूब इन्कम किती आहे। आता युट्यूब इन्कम बद्दल काय बोलू मित्रांनो, माझ्या चॅनल काही एवढा मोठा नाही तर मी तुमच्याशी काय शेअर करू शकतो, पण युट्यूबवरती रिक्स आहे भरपूर, काही कधी फिक्स नाही, कधी कमी कधी जास्त। जेव्हा ह्याच्यामध्ये फॉलोइंग सुरू झालं होतं, मी शिफ्टिंग झालं होतं दुसऱ्या चॅनलवरती शिवर टू पॉईंटवरती, तर मी इकडे 3-4 महिने व्हिडिओ अपलोड नाही केली, ती पासून चॅनल पूर्ण डाऊनच चाललंय, तर आतापर्यंत डाऊनच चाललंय। आता थोडं थोडंसं बूस्ट होते चॅनल, पण युट्यूब इन्कमबद्दल मी काय सांगू तुम्हाला, पहिलं मला खूप चालण्याचा, पहिले मी आता हा मोबाईल घेतलाय 1+ 30,000, तर मी 2 पेमेंट मिळून 1 मोबाईल घेतलाय। मी तुम्ही विचार करू शकता पहिलं मला एवढे भेटायचे, आता काहीच नाही, आता मी 4-5 पेमेंट पकडून हा मोबाईल घेऊ शकतो, तेवढंच भेटते इन्कम। तुम्हाला क्लिअर जास्त सांगू शकत नाही, युट्यूबचा नियम आहे याचा आपण शेअर करू शकत नाही, पण तुम्ही समजू शकता मला किती इन्कम आहे ती। बस मित्रांनो या एवढ्यामध्ये एवढंच, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि सगळ्याचं मी आन्सर दिला असेल, याचं मी क्वेश्चन पिक नाही केलं, चुकून राहिलं असेल त्यांना खरोखरच मनापासून सॉरी यार। मी फर्स्ट टाइम ट्राय केले Q&A व्हिडिओ बनवायची, आणि सगळ्याचं आन्सर मी खरंखरच सांगितलं, त्या मी काय लपून ठेवलं नाही। आणि तुम्ही ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असत्या तो एक लाईक तर बनते मित्रांनो, तर तुम्ही आताच लाईक करा व्हिडिओला, आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, सगळीकडे व्हिडिओ शेअर करा। आणि चॅनल तुम्ही सबस्क्राईब नाही केलं असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बाकी नोटिफिकेशन बेल आहे तिला प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्शन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल तुमच्या मोबाईल नोटिफिकेशन येईल, तर प्लीज चॅनल सपोर्ट करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आणि हा मित्रांनो मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा यार, इंस्टाग्रामवरती मला कोण फॉलो करत नाही, आता मी इंस्टाग्रामवरती पण व्हिडिओ अपलोड करणार स्टार्ट करणार आहे, तर मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा, इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं मी, तिथे नक्की जाऊन जॉईन करा मला। थँक्यू, बाय।